अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले होते। या महामारीला आळा घालण्यासाठी शासनाने सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेशही त्यावेळी दिले होते। आता जवळपास 11 महिन्यांनंतर शाळा महाविद्यालय पूर्ववत सुरू करण्यात येत आहे। जामनेर शहरातील पळासखेडा येथील श्री प्रकाशचंद जैन फार्मसी कॉलेजला देखील सोमवार म्हणजेच 15 फेब्रुवारी 2021 पासून सुरुवात करण्यात आली। कॉलेजच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा खूप चांगला असा प्रतिसाद पाहायला मिळाला असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत केले। त्याचबरोबर कॉलेजमध्ये प्रवेश करताना हात सॅनिटाईज करणे, मास्क वापरणे विद्यार्थ्यांना सक्तीचे करण्यात आले, तर शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन कॉलेज प्रशासनाच्या वतीने केले जात आहे। यारों के बिना ओ यारों लगती है जिंदगी अधूरी। एक कटिंग चाय में सभी का पीना दोस्ती की थ्योरी। फटी हुई जीन्स को भी फैशन बताना मजबूरी। घर से छुपा के गर्लफ्रेंड को घुमाना भी जरूरी। कभी थोड़ी सी चटपटी बेफिकर जिंदगी मस्ती में डूबी हुई। जिले ये लम्हे आए ना ये दोबारा। गुल्लक में दोस्ती के सिक्के हैं। भूले से भी ना भूले ये तो ऐसे किस्से हैं। छोटी मोटी बातों पे लड़ना झगड़ना है यारी टूट जाए ना दिल में है डर। मिलते ही नहीं कोई लाख कोशिश करे रिश्ते दिल के सोने से ज्यादा खरे। जिले ये लम्हे आए ना ये दोबारा। नमस्कार, आता आपण जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथील प्रकाशचंद जैन नॉलेज सिटी येथे आलेलो आहोत। येथे आज फार्मसी कॉलेजचा फर्स्ट डे सेलिब्रेट करण्यात येत आहे। तर कोरोनाच्या प्रादुर्भावा कोरोनासारख्या महामारी नंतर कित्येक महिन्यांनंतर आज कॉलेज सुरू झालेले आहे। तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर तुम्ही येथे बघू शकतात की विद्यार्थ्यांना मास्क कंपल्सरी करण्यात आलेले आहे, तसेच त्यांना सॅनिटायझर देऊन प्रत्येकाला सॅनिटाईज देखील करण्यात आलेले आहे। तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर आता आपल्यासोबत येथे काही विद्यार्थी आहेत, तर त्यांचा आजचा कॉलेजचा पहिला दिवस कसा आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खूप दिवसापासून ऑफलाईन शिकत होतो, तर मला खूप कंटाळा आला होता। आता आमचं ऑनलाईन चालू झालं, मी कॉलेजमध्ये आलो तर आमचं सर्वात आधी ऑप्शन करण्यात आलं, त्यानंतर आम्हाला खुशून स्वागत करण्यात आलं, त्यानंतर आम्ही कॉलेजच्या दोन वर्गात केलं तेव्हा तिथे पूर्ण सोशल डिस्टन्सचं पालन करण्यात हे होतं। आमचं सॅनिटाईज पण करण्यात आलं आम्हाला आणि खूप छान वाटलं। खूप दिवसांपासून ऑफलाईन शिकून शिकून आम्ही कंटाळलो, कॉलेज चालू झालं तर बरं वाटलं। मागील 15 ते 16 मार्च पासून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी COVID-19 या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या लॉकडाऊनमुळे घरी परतलेले होते। बऱ्याच दीर्घ प्रतीक्षेनंतर आज आम्ही महाविद्यालय सुरू केलेलं आहे। शासनाच्या नियमानुसार
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी काही नियमांचा आम्ही कट या तऱ्हेने तंतोतंत पालन करत आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही कंपल्सरी मास्क सांगितलेला आहे. नंतर महाविद्यालयाच्या गेटवरच सॅनिटायझर ठेवलेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हँडवॉश या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक प्राध्यापक या ठिकाणी मास्क घालूनच आपल्या लेक्चर किंवा प्रॅक्टिकलला या ठिकाणी जात आहे. आम्ही बऱ्याच प्रतीक्षानंतर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रांगोळी या ठिकाणी काढली. त्यानंतर आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय श्री मनोज कावडिया यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी विद्यार्थ्यांना स्वागतासाठी या ठिकाणी उपलब्ध होतो. त्याचबरोबर आम्ही महाविद्यालयाला सुरुवात केलेली असून लेक्चर्स प्रॅक्टिकल आम्ही आजच तात्पर्यतेने सुरू केलेले आहेत. प्रत्येक विद्यार्थी येण्यावर हा महाविद्यालयात येण्याचा आनंद आम्हाला या ठिकाणी दिसून आला. आणि या दरम्यान आम्ही जे ऑनलाईन लेक्चर्स विद्यार्थ्यांसाठी घेतलेले होते तर हे लेक्चर्स आम्ही पुन्हा रिवाईज करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. तर आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती काढून घेतलेली आहे. तसेच तो कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सगळ्या प्रकारची काळजी इथे घेण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला सॅनिटाईज करण्यात आलेलं आहे व मास्क देखील कंपल्सरी करण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन पवन सुरवाडे सह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, पळसखेडा. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.